शंकरपाळी करायची म्हटल्यावर तुपाचं प्रमाण अगदी योग्य असायला हवं तुपाचं प्रमाण बिघडलं तर शंकरपाळी कडक होते किंवा तेलात टाकताच विरगळते आज आपण एक किलो मैदा घेऊन त्यामध्ये तुपाचं प्रमाण योग्य वापरून एकदम मस्त बिस्किटा इतकी खुसखुशीत अशी शंकरपाळी कशी बनवायची ते पाहणार आहोत मी आज तुम्हाला शंकरपाळी बनवण्यासाठी वाटी आणि किलोचं प्रमाण कसे घ्यायचे आहे हे सुद्धा सांगणार आहे जर ह्याच पद्धतीने शंकरपाळी बनवली तर तुमची शंकरपाळी मस्त अशी खुसखुशीत तयार होईल तर तुम्हालासुद्धा ह्या पद्धतीने दिवाळीच्या फराळामध्ये खुसखुशीत शंकरपाळी तयार करायची असेल तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा मी प्रमिला पुढल्या वुईत प्रमिला या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग आपण पाहूया बिस्किटासारखी खुसखुशी शंकरपाळी करण्यासाठी मी कोणती पद्धत वापरली आहे आणि मैद्याचं तुपाचं प्रमाण किती घेतलं आहे सगळ्यात अगोदर आपल्याला एका पातेल्यामध्ये एक वाटी साखर घ्यायची आहे ह्या वाटीने आपण सगळं साहित्य मोजून घेणार आहोत आणि याच वाटीने आता मी एक वाटी दूध घेतलं आहे इथे दुधाच्या ऐवजी तुम्ही पाणी जरी वापरलं तरी चालेल पाणीसुद्धा आपल्याला त्याच वाटीने एक वाटी घ्यायचं आहे साखर विरघळेपर्यंत आपल्याला दूध हे हलकंसं गरम करायचं आहे जास्त आपल्याला उकळी वगैरे आणायची नाही आहे फक्त यामध्ये साखर ही विरगळून घ्यायची आहे पीटी या तुम्ही पिठी साखर येथे वापरली तरी चालेल मी जाड साखर येथे वापरली आहे ही साखर आपण ह्या दुधामध्ये फक्त भिरगुळून घ्यायची आहे दूध हलकंसं गरम झालं आहे आता गॅस बंद करायचा आणि हे दूध आपण एका साईडला ठेवून घेऊया आता एका मोठ्या परातीमध्ये ज्या वाटीने आपण दूध आणि साखर घेतली त्याच वाटीने येथे मी चार वाट्या ह्या मोजून मैदा घेतला आहे हा मैदा वजनी प्रमाणाने एक किलो मैदा आहे तुम्ही जेव्हा बाजारातून मैदा विकत घेऊन येता तोसुद्धा आपण वाटीने मोजून घ्यायचा कधी कधी काय होतं वजनामध्ये मैदा थोडासा कमीसुद्धा भरू शकतो तर हा सगळा मैदा मी या चाळणीने चाळून घेते आहे मैदा नेहमी चाळूनच घ्यायचा त्यामध्ये एखादा किडा वगैरे काही असला तर तो निघून जातो आणि मैदा हा हलका होतो चाळल्यामुळे सगळं प्रमाण आपल्याला वाटीने किंवा एखाद्या कपाने मोजून घ्यायचं म्हणजे आपली शंकरपाळी कुठेही बिघडत नाही अशा पद्धतीने हा मैदा मी चाळून घेतला आहे हा मैदा चार वाटी भरला आहे तर यामध्ये चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि यामध्ये मी वेलची पावडरसुद्धा घातली आहे फ्लेवरसाठी पण त्याचा व्हिडिओ स्किप झाला आहे सगळं या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्या मैद्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तूप तर येथे मी या वाटीने मैदा आणि साखर घेतली दूध घेतलं त्याच वाटीने वितळलेलं एक वाटी तूप घेतलं आहे हे तूप आपल्याला एखाद्या पातेलामध्ये घालून छान असं कडकडीत गरम करायचं आहे वजनीप्रमाणे म्हणाल तर हे दोनशे ग्रॅम पातळ केलेलं तूप आहे शंकरपाळीच्या पिठामध्ये एकदम कडकडीत गरम केलेलं तूपच घालायचं ज्यामुळे आपली शंकरपाळी मस्त अशी खुसखुशीत होते या पद्धतीने मैद्यामध्ये हे तूप मी घालून घेतलं आहे आता हे तूप गरम आहे मी चमच्याच्या साहाय्याने अगोदर मिक्स करून घेते हलकंसं थंड झाल्यानंतर आपण चमचा काढून हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं शंकरपाळी करताना तुपाचे प्रमाण अगदी योग्य असायला हवे जर तूप जास्त झालं तर शंकरपाळी तेलामध्ये विरघळते आणि जर तूप कमी झालं तर शंकरपाळीही कडक होते म्हणून येथे योग्य प्रमाण आपण वापरलं आहे एक किलो मैदा घेतलं वाटीप्रमाणे चार वाट्या मैदा घेतला आहे आणि तूप आपण एक वाटी घेतला आहे तूपसुद्धा मोजून घेताना वितळलेलं तूप घ्यायचं म्हणजे आपलं प्रमाण कधीही बिघडत नाही या पद्धतीने आपण मैद्याला हे तूप छान असं चोळून घेतलं आहे आपण मैद्याची मूठ करून बघायची मूठ अशी झाली तर आपल्याला हे परफेक्ट तयार झालं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे साखर मिक्स केलेलं दूध हे दूध घालताना आपल्याला सगळं एकदम घालायचं नाही आहे थोडं थोडं करून आपण यामध्ये घालायचं आहे आणि याचं पीठ मळून घ्यायचं आहे हे पीठ मळतानासुद्धा अगदी हलक्या हाताने पीठ मळायचं आहे जा जास्त दाबून दाबून आपल्याला हे पीठ मळायचं नाही आहे नाहीतर काय होतं शंकरपाळी आपली खुसखुशीत होत नाही इथेसुद्धा ही गोष्ट आपण लक्षात ठेवली तर आपली शंकरपाळी छान अशी बिस्किटासारखी खुसखुशीत होते या पद्धतीने थोडं थोडं दूध घालून आपल्याला मस्तपैकी याचं पीठ भिजून घ्यायचं आहे अर्थातच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे मैत्रिणींनो तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ माझ्या चॅनलवर पाहत असाल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर शंकरपाळीचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायला अजिबातही विसरू नका तर अशा पद्धतीने हे पीठ माझं मळून तयार झालं आहे तर यावरती एक झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटासाठी मी हे पीठ असंच ठेवते मस्तपैकी हे पीठ भिजलं जातं दहा मिनटं झाले आहेत आता आपण शंकरपाळी करण्यासाठी घेऊया तर शंकरपाळी करण्यासाठी यामधला एक गोळा काढून घ्यायचा आणि हातावर छान असा हलका हाताने मळून घ्यायचा थोडासा मऊ करायचा म्हणजे आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे ती लाटता येईल तर अशा पद्धतीने मी हातावरती त्याला गोल करून घेते आहे म्हणजे मला लाटायला सोपं जाईल आता पोलपाटावर याची आपल्याला जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटतानासुद्धा आपल्याला येथे जाडच लाटायचे आहे जास्त पातळ लाटायची नाही आहे आता आपली शंकरपाळी छान अशी खुसखुशीत आणि लेअरवाली होण्यासाठी आपल्याला एक स्टेप इथे अजूनही करायची आहे ज्यामुळे तुमची शंकरपाळी छान अशी तयार होईल ही स्टेप तुम्ही अजिबातही स्किप करू नका व्हिडिओमध्ये मी दाखवते त्या पद्धतीने तुम्हाला ती स्टेप फॉलो करायची आहे म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जरी शंकरपाळी बनवत असाल तरी तुमची शंकरपाळी मस्त अशी खुसखुशीत तयार होईल या पोळीच्या चारही बाजू आपल्या एकावर एक ठेवून एक याचा चौकोन तयार करायचा आहे आणि हा चौकोन परत एकदा छान असा लाटून घ्यायचा आहे तो लाटताना सुद्धा आपल्याला जाडच लाटायचा जा आहे जेवढी तुमची जाड शंकरपाळी असेल तेवढी ती छान अशी लेहरवाली तयार होते आणि खसखुशीत तयार होते जर पातळ तुम्ही चपाती किंवा पोळी लाटली तर शंकरपाळी ही कडक होते खुसखुशीत होत नाही हीसुद्धा गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची म्हणजे तुमची शंकरपाळी कुठेही बिघडणार नाही या पद्धतीने मी चौकोनी आकारात ही पोळी लाटून घेतली आहे पोळी अशा पद्धतीने लाटली तर कापायला अगदी सोपं जातं आता इथे मी चौकोनी आकारामध्ये शंकरपाळी कट करून घेते आहे तुम्हाला ज्या आकारामध्ये शंकरपाळी कट करायची आहे त्या आकारात तुम्ही कट करून घ्यायची तर येथे मला चौकोनी आकारामध्येच शंकरपाळी आवडते म्हणून मी चौकोनी आकारामध्ये ही शंकरपाळी कापून घेते आहे तर कापतानासुद्धा थोडे मोठ्या मोठ्याच आपण शंकरपाळ्या कापून घ्यायच्या म्हणजे तळायला कसं बरं पडतं तर ह्या पद्धतीने ह्या शंकरपाळी मी कापून घेतल्या आहे छान अशा शंकरपाळ्या माझ्या कापून झाल्या आता आपण त्या तळून घ्यायच्या आहे तुम्ही जर एकटे बनवायला असाल तर काय करायचं सगळ्या शंकरपाळ्या अशा पद्धतीने पहिल्या तयार करून घ्यायच्या आणि नंतर तळायच्या सगळ्या शंकरपाळ्या अशा पद्धतीने कापून झाल्यानंतर एखाद्या पेपरवरती टाकून घ्यायच्या म्हणजे त्या एकमेकांना चिकत नाही आणि सगळ्या अशा पद्धतीने तयार करून घेतल्यानंतरच आपण त्या तळून घ्यायच्या म्हणजे आपला गॅसही वाया जात नाही आता ह्या शंकरपाळ्या मी कापत होती तोपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलं तेल चांगलं अगदी गरम हो करून घ्यायचं आणि नंतर गॅस हा स्लो करायचा स्लो गॅसवरती आपल्याला ह्या शंकरपाळ्या तेलात बसतील एवढ्या टाकून घ्यायच्या शंकरपाळी तळताना तेलाचं टेम्परेचर जास्त नसायला पाहिजे कडकडीत तेल गरम केलेलं नसायला पाहिजे नाहीतर शंकरपाळी टाकल्यानंतर जळून जाते शंकरपाळी तळताना गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आणि स्लो फ्लेमवरतीच आपल्याला ही शंकरपाळी मस्तपैकी अशी खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायची जर मोठ्या गॅसवरती तुम्ही शंकरपाळी तळली तर ती वरती जळून जाते आणि आतमध्ये कच्ची राहते शंकरपाळी आतमध्ये कच्ची राहिली तर ती खाण्यासाठी चांगली लागत नाही म्हणून ही काळजी घेऊन आपल्याला शंकरपाळी तळून घ्यायची शंकरपाळी तळतानासुद्धा एखाद्या झाराच्या मदतीने ती शंकरपाळी हलवत राहायची म्हणजे दोन्ही बाजूने छान अशी ती तळली जाते शंकरपाळीचा हलकासा रंग ब्राऊन झाल्यानंतर शंकरपाळी ही तेलातून काढून घ्यायची नंतर काढल्यानंतर सुद्धा तिची तळण्याची प्रोसेस ही चालू राहते जर डार्क कलरवरती तुम्ही शंकरपाळी तळत राहिलात तर ती शंकरपाळी दिसायला काळी दिसते म्हणून हीसुद्धा आपण तळताना काळजी घ्यायची तर अशा पद्धतीने मी सगळ्या शंकरपाळ्या मस्तपैकी खुसखुशीत होईपर्यंत तळून घेते तर इथे माझी मस्त अशी खुसखुशीत बिस्किटासारखी शंकरपाळी तयार झाली आहे तर अशाच पद्धतीने ही शंकरपाळी तुम्हाला तयार करायची असेल तर दूध साखर मैदा आणि तुपाचं प्रमाण अगदी योग्य घ्यायचं म्हणजे तुमची ही शंकरपाळी मस्त अशी बिस्किटासारखी खुसखुशीत होईल एक किलो मैद्यासाठी मी जे प्रमाण सांगितलं आहे ते प्रमाण घेऊन तुम्हीसुद्धा यावर्षी दिवाळीसाठी अशा पद्धतीने बिस्किटासारखी खुसखुशीत होणारी शंकरपाळी जरूर करून बघा तुमची शंकरपाळी कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आज मी ही बनवलेली शंकरपाळी तुम्हाला कशी वाटली बिस्किटासारखी झाली आहे की नाही हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर सांगा पुन्हा भेटूया अशाच एक दिवाळी रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद